कुछ तो मजबुरिया रही होगी, यो ही नहीं कोई बेवफा होता। काहीतरी अडचण असेल, कुठंतरी नस दबली असेल, काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, तेव्हाच तर अजित पवार भाजप युती तुटणार आणि अजित पवार शरद पवारांसमोर शरणागती पत्करणार, घरवापसी करणार, अशा चर्चा सुरू आहे। अजित पवार परत आले तर त्यांना परत घेतलं जाईल का, यावर त्यांना घरात कधीही येता येईल, मात्र पक्षात घेताना याचा निर्णय मी एकटा करू शकत नाही, असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं। पण राजकारणात बऱ्याचदा जे थेट बोललं जातं त्यापेक्षा बिटवीन द लाईन अर्थ काय आहे याचं महत्त्व अधिक असतं। अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत। यापूर्वी अनेक धक्के देणारे अजित पवार आता पुन्हा काय करणार हा प्रश्न पुन्हा एकदा घिरट्या घालू लागला आहे। अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात येण्यास उत्सुक आहेत, किंबहुना दादा व शरद पवार यांनी एकत्र यावं आणि ते एकत्र येतील असं देखील सध्या दादा गटात असलेले आणि ज्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली आहे ते अतुल बेनके म्हणाले आहेत। अनेक जण परत येण्यास इच्छुक आहे, आगे आगे देखो होत आहे क्या, अशा आशयाचं वक्तव्य जयंत पाटलांनी देखील मागे काही दिवसांपूर्वी केलं होतं। तर दुसरीकडे अजित पवारांनी देखील मोठं विधान केलंय। विधानसभेला ज्यांना लढायची इच्छा आहे, ज्यांना तिकडून तिकीट भेटणार नाही ते इकडून लढतील आणि ज्यांना इकडून तिकीट भेटणार नाही ते तिकडून लढतील, असं सांगून नेत्यांची जोरदार फोडाफोडी होणार याचे संकेतच अजितदादा पवार यांनी थोडक्यात दिलेत। मात्र अजित पवार घरवापसी करणार का यावर सध्या तरी दादांची तशी काही मानसिकता दिसत नाही आहे, मात्र दादांच्या मनात काय हे कुणालाच कधी कळलं नाही। त्यामुळेच तर सकाळी 6 वाजता दादांनी शपथ घेतली आणि साहेबांना कानोकान खबर देखील लागली नाही। भाजपवाले सध्या दादांना टार्गेट करत आहेत, भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र तरी देखील देवेंद्र फडणवीस दादांच्या बाजूने उभे आहेत। जे झालं ते झालं, आता मैदानात उतरा आणि बॅटिंग करा आणि भाजपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनवा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे। त्यामुळं जागा वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडतो का आणि वेळेवर सगळे स्वतंत्र लढतात की युती आघाडी कायम राहते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। जर जागा वाटपावरून अजितदादांचं भाजपसोबत जुळलं नाही तर अजित पवार पुन्हा एकदा आघाडीसोबत दिसतील का आणि सध्या दादाच्या मनात काय सुरू असेल यावर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। आणि अशीच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।